तर मित्रांनो, वर्ल्ड कप नंतरून आता IPL 2023 मिनी ऑक्शनसाठी जोरदार तयारीच ही सुरू आहे. आणि यावर्षी आपल्याला IPLचा मिनी ऑक्शन हा बेंगलोर नाही तर व्यतिरिक्त 23 डिसेंबर 2022 रोजी तो कोची येथे होताना दिसणार आहे. मात्र यात ICC T20 विश्वचषक फायनल संपल्यानंतरून ऑफिशियली याची कन्फर्मेशन ही आणखीन एकदा केली जाणार आहे. तर तसे पाहिले तर हा एक मिनी ऑप्शनच असणार आहे, कारण मागील वर्षीच IPL 2022 मेगा ऑप्शनमध्येच इथे सर्वच संघांनी आपल्या संघाला एक स्थिर संघ हे बनवलेले. परंतु मित्रांनो, अशात IPLच्या सर्वच संघांना आपले रिटेन आणि रिलीज खेळाडूंची नावे ही BCCI 15 तारखेपर्यंत जाहीर करायची होती. आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांनी आपल्या रिलीज केलेल्या आणि रिटेन ठेवलेल्या खेळाडूंची यादी ही BCCI जाहीर केल्याचे काही रिपोर्ट काही अपडेट ही समोर येते. आणि त्यामुळेच मित्रांनो, मग अशात आपण मुंबई इंडियन्स या संघाच्या रिलीज खेळाडूंची नावे आणि रिटेन खेळाडूंची नावे ही तर कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलीच आहे. जो की तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. पण अशात आज मात्र आपण CSK या संघाने कोणकोणत्या खेळाडूंना कन्फर्म रिलीज केले याबद्दल काही नावे सांगणार आहोत. आणि व्यतिरिक्त कोणत्या खेळाडूंना रिटेन केले याबद्दल देखील माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर सर्वात आधी रवींद्र जडेजा याला रिलीज केले जाईल की नाही याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. तर मित्रांनो, IPL 2022 पूर्वी चेन्नई सुपर किंग्स या संघाने रवींद्र जडेजाला संघाचा कर्णधार हे बनवले होते. मात्र संघाची कामगिरी त्याची कॅप्टन्सीखाली ही निराशाजनक झाल्याने जडेजाने सीझनच्या मध्यावरच कॅप्टन्सी पद हे सोडले होते. आणि त्याच्या जागी पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी याच्याकडे संघाची कमान ही सोपवण्यात आली होती. तर तसे पाहिले तर रवींद्र जडेजाने 10 सामन्यांमध्ये 116 धावा तर 5 विकेट या घेतल्या होत्या, ज्या CSKला 14 पैकी 4 सामने हे जिंकता आले होते. आणि तेव्हापासून रवींद्र जडेजा आणि CSKची टीम मॅनेजमेंट यांच्यात मतभेद हे सुरू असल्याच्या बातम्या या काही समोर येत होत्या. परंतु मित्रांनो, अशात आता जडेजा याच फ्रँचायझीपासून दूर हा जाईल असं काही वाटून येत नाही, कारण आता स्वतः त्यांच्या संघानेच जडेजाला आपल्या संघात रिटर्न ठेवलेले, जे की धोनीच्याच सांगण्यावरून. मग अशात एकूण सर्वात आधी हे तर तुम्हाला समजले असेलच, जे की CSKच्या सर्व चाहत्यांना ही एक आनंदाचीच बातमी की रवींद्र जडेजाला त्यांच्या CSK संघाने रिलीज हे काही केले गेले नाही. ज्यात कन्फर्म आता रवींद्र जडेजा CSK संघातूनच आपल्याला मैदानात उतरताना दिसेल आणि खेळताना हा दिसणार आहे. परंतु या व्यतिरिक्त CSK संघाने कोणकोणत्या खेळाडूंना आपल्या संघातून रिलीज केले आणि कोणाला रिटेन ठेवले याबद्दलच आता संपूर्ण माहिती ही जाणून घेऊयात. नंबर 1, ख्रिस जॉर्डन. होय मित्रांनो, ज्या पहिल्या खेळाडूला CSK संघ कन्फर्म रिलीज करणार आहे तर तो पहिला खेळाडू म्हणजे ख्रिस जॉर्डन, जे की IPL 2022 मेगा ऑप्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघाने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनला 3.60 कोटींची किंमत देऊन संघामध्ये समाविष्ट हे केले होते. तर तेव्हा जॉर्डनने IPL 2022 पाहिले तर चेन्नईसाठी 4 सामने हे खेळले होते, ज्यापैकी त्याने यामध्ये फक्त 2 विकेट हे घेतल्या होत्या. तर तिथेच मात्र त्याची इकॉनॉमी ही खूप हाय होती, ज्या 10च्या वर त्याची इकॉनॉमी होती. आणि याच कारणास्तव त्याचा फॉर्म हा मागील वर्षी खूपच खराब झालेला. आणि म्हणूनच CSK संघ नक्कीच यंदाच्या मिनी ऑक्शनपूर्वी त्याला आता रिलीज करणारे अशीच काही नावे ही समोर येतात, जो की हा खेळाडू कन्फर्म नावांपैकीच एक होता. आणि म्हणूनच ख्रिस जॉर्डनला देखील CSK संघ आपल्या संघातून रिलीज करेल आणि त्याच्याऐवजी एखाद्या चांगल्या गोलंदाजाला आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न देखील करू शकतो. नंबर 2, ॲडम मिलने. होय मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकावर ज्या खेळाडूला CSK संघ कन्फर्म रिलीज करणार आहे तर तो खेळाडू म्हणजे ॲडम मिलने, जे की किवी वेगवान गोलंदाज ॲडम मिलनेला चेन्नई सुपर किंग्स या संघाने मेगा ऑप्शन 2022 1.90 कोटी रुपयांना आपल्या संघात विकत घेतले होते आणि समाविष्ट केले होते, ज्यात मात्र IPL 2022 तो चेन्नईसाठी 1 सामना खेळला, ज्यामध्ये त्याने 1 विकेट ही घेतली नव्हती. आणि यावेळी CSK संघाने त्याला मिनी ऑप्शनपूर्वीच आता सोडण्याचा विचार केलेला आहे. आणि याच कारणास्तव त्याला संधी मिळूनसुद्धा तो काही संधीच सोनं हा करू शकला नाही. म्हणूनच ॲडम मिलनेला देखील चेन्नई सुपर किंग्स हा संघ कन्फर्म रिलीज करणार आहे याच यादीमध्ये त्याचं देखील नाव हे समाविष्ट आहे. नंबर 3, नारायण जगदीशन. होय मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकावर ज्या खेळाडूला CSK संघ रिलीज करेल तर तो खेळाडू म्हणजे नारायण जगदीशन, ज्याला कन्फर्म रिलीज केले जाऊ शकते. तर विकेट किपर फलंदाज नारायण जगदीशनला CSK संघाने 2022 मेगा ऑप्शनमध्ये 20 लाखांच्या बेस प्राईजवर विकत घेतली होती. तर नारायणने गेल्या वर्षी चेन्नई संघासाठी 2 सामने हे खेळले होते, ज्यात त्याने 40 धावाच हे केल्या होत्या. तर CSK यावर्षी याच कारणास्तव होणारे मिनी ऑप्शनपूर्वीच आता नारायण जगदीशनला आपल्या संघातून रिलीज करण्याचा विचार करतोय. आणि म्हणूनच हा देखील कन्फर्म खेळाडू रिलीज होतानाच आपल्याला दिसणार आहे, कारण या खेळाडूचे नाव देखील त्याच यादीमध्ये जोडलेले दिसून येते. त्यामुळेच नारायण जगदीशन देखील नक्कीच येथे कन्फर्म रिलीज होणार आहे. नंबर 4, मिचेल सँटनर. होय मित्रांनो, चौथ्या क्रमांकावर CSK संघ ज्या खेळाडूला रिलीज करेल तर तो खेळाडू म्हणजे मिचेल सँटनर, ज्याला येथे कन्फर्म रिलीज केले जाऊ शकते. तर न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनरचा
चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात मेगा ऑक्शन 2022 एक पॉइंट 9 कोटी रुपयांना समावेश करून घेतला होता। तर त्याने त्याचा फॉर्म पाहिला तर 2022 चेन्नईसाठी एकूण 6 सामने हे खेळले होते, ज्यामध्ये त्याची गोलंदाजी करताना त्याने 4 विकेट देखील हे घेतल्या होत्या। तथापि त्याची इकॉनॉमी 6.84 चांगली देखील होती, परंतु तरीसुद्धा यावेळी त्याला सोडण्याचा विचार हा चेन्नई सुपर किंग्स या संघाने केलेला दिसून येतोय, आणि म्हणूनच या खेळाडूचे नाव देखील रिलीज खेळाडूंच्या यादीमध्ये आपल्याला दिसून येते। तर अशात तुम्हाला काय वाटते, मिचेल सेंटनरला रिलीज करावे का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। मित्रांनो, पुढील माहिती सांगण्याआधी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की बरेच जण आपले व्हिडिओ इतर पाहतातच, परंतु इथे सबस्क्राईब करत नाही, जे की तुम्ही पाहू शकता की बरेच जण इथे सबस्क्राईब करत नाहीत, फक्त व्हिडिओ पाहतात। तर मित्रांनो, असे करू नका, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला काही सेकंद लागणार नाहीत, त्यामुळे नक्कीच खालील लाल बटन दाबून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ हा आवडल्यास व्हिडिओला देखील नक्कीच लाईक करा। नंबर 5, रॉबिन उत्तप्पा। होय मित्रांनो, 5व्या क्रमांकावर जो खेळाडू रिलीज होईल, जो की कन्फर्मच रिलीज झालेला आहे, तर तो खेळाडू म्हणजे रॉबिन उत्तप्पा। होय मित्रांनो, हा देखील रिलीज होणार आहे, मागचे कारण म्हणजे त्याने ऑलरेडी रिटायरमेंट ही घेतलेली। या व्यतिरिक्त या संघाने आपली टॉपची फलंदाजी ही खूप मजबूत केलेली, ज्यात डेव्हन कॉनवे, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांच्यासारखे चांगले कॉम्बिनेशन यांच्या टॉप ऑर्डरमध्ये, आणि म्हणूनच जर रिटायरमेंट घेतली नसती तरीसुद्धा रॉबिन उत्तप्पाला रिलीज केले जाऊ शकले असते। तर या व्यतिरिक्त CSK संघ ज्या खेळाडूला रिलीज करू शकतो असं काही बोलले जात आहे, तर तो खेळाडू म्हणजे वेन ब्रावो। होय मित्रांनो, तर तसे पाहिले तर ऑफिशियली अपडेट असे काही समोर येत नाही, परंतु असे बोलले जात आहे, कारण ड्वेन ब्रावोचा फॉर्म देखील हा तितकाच काही चांगला नव्हता, आणि याच कारणास्तव एक फ्युचर बघून इथे चांगल्या खेळाडूला त्याच्या किमतीत घेण्याचा CSK संघ प्रयत्न करू शकतो, आणि म्हणूनच त्याला रिलीज हा करू शकतो अशी काही शक्यता ही वर्तवली जाते। तर असं तुम्हाला काय वाटते, ड्वेन ब्रावोला CSK संघ रिलीज करेल का ते कमेंट करून नक्कीच सांगा। तर मग शेवटी चेन्नई सुपर किंग्स या संघाने सध्यातरी कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन ठेवले आणि कोणाला रिलीज केले यांची जी नावे समोर येतात त्याबद्दल जाणून घेऊयात। तर मित्रांनो, यामध्ये चेन्नई सुपर किंग्स ज्या खेळाडूंना रिटेन करेल, तर त्यामध्ये कर्णधार MS धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेव्हन कॉनवे, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस आणि दीपक चर यांची तरी नावे ही समोर येतात चेन्नई ते CSK संघाने कम्फर्म रिटेन करून ठेवलेली। त्या व्यतिरिक्त कोणाला कन्फर्म रिलीज केले याबद्दल बोललोत, तर यामध्ये ख्रिस जॉर्डन, एडम मिलने, नारायण जगदीशन, मिचेल सेंटनर आणि या व्यतिरिक्त रॉबिन उत्तप्पा ज्याने ऑलरेडी रिटायरमेंट घेतलेली, आणि म्हणूनच या 4 खेळाडूंना कन्फर्म सध्या तरी रिलीज केलेले बोलले जात आहे। तर मग अशात तुम्हाला काय वाटते, CSK संघाने कोणकोणत्या खेळाडूंना रिलीज करावे आणि कोणाला रिटेन ठेवावे ते कमेंट करून नक्कीच सांगा। आणि तसेच आज आम्ही सांगितलेली ही क्रिकेट अपडेट तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आणि अशाच क्रिकेट अपडेट आणि न्यूज हे जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुन्हा एकदा अशीच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये।